डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागात अभिजित राजे सोहमला घेऊन सुलभा काकूंकडे जातात आणि त्यांचे पैसे परत करतात. तेव्हा सुलभा काकू आधी बाकी बायकांचे पैसे देऊन मग माझे दिले असते तरी चाललं असतं असं म्हणतात. मात्र अभिजित राजे त्यांना सांगतात की त्यांनी सोहमसाठी आणि आसावरीवरच्या विश्वासामुळे होते नव्हते ते सगळे पैसे लगेच काढून दिले, त्यामुळे आपल्या माणसांना गृहित धरणं चुकीचं आहे. आणि सुलभा काकू सोहमला आसावरीसारखी आई आणि अभिजित राजेंसारखा चांगला पाठिंबा असल्याने तो खूप नशीबवान आहे असं म्हणतात. सोहमने त्याच्यासाठी आणलेल्या बॉयला त्याच्या गावी जायचं असतं म्हणून अभिजित राजे त्याचा पगार आणि काही जास्तीचे पैसे देतात आणि गावी आई वडिलांची सेवा करून स्वतःचा काही धंदा सुरू कर असं सांगतात. मग सोहम आणि अभिजित राजे बायका घेऊन गेलेले सामान सगळं घेऊन घरी येतात. तेव्हा सोहम आसावरीला त्याने बायकांच्या तोंडावर पैसे मारून हे सामान परत आणलंय आणि त्यांना अक्कल नाही, कसं वागायचं, नालायक आहेत असं सगळं बोलतो. आसावरी मात्र त्याचा एक शब्दही ऐकत नसते आणि शुभ्राला सोहमला बिल्डिंग मधल्या बायकांबद्दल नीट बोलायला सांगायला सांगते. आसावरीवरच्या एका शब्दावर त्यांनी पैसे दिले होते, त्यामुळे त्यांचे पैसे परत करणं आपली जबाबदारी होती असं आसावरी म्हणते. तेव्हा आसावरी सोहम सोबत पैसे घ्यायला का गेली असं शुभ्रा विचारते. तेव्हा आसावरीला सोहमचा खरंच बिझनेस चांगला सुरू झालाय असं समजून आणि त्यामुळे अभिजित राजांना घरातून जावं लागणार नाही म्हणून ती सोहम सोबत गेल्याचं सांगते. मात्र सोहमच्या सांगण्यावरून आसावरीने ही गोष्ट शुभ्रा आणि अभिजित राजेंपासून लपवली असं देखील म्हणते. तेव्हा सोहम अभिजित राजे जाऊ नये म्हणून तू माझ्यासोबत येत होतीस तर मला सांगायचं होतं, मी माझी अट मागे घेतली असती असं उलट बोलतो. शिवाय आता त्याने सगळ्यांचे पैसे परत केले म्हणूनच त्यांनी सामान परत केलं असं देखील आसावरीला सांगतो. तेव्हा आसावरी शुभ्राला त्याला सांगायला सांगते की ते पैसे सोहमने दिले नसून अभिजित राजेंनी दिले आहेत हे तिला माहितीये. ती सोहमशी अजिबातच बोलत नसते. तेव्हा सोहम तिच्या मागे खोलीत जातो तर तिथे त्याच्या मित्रामुळे तो फसला यात माझी काय चूक असं आसावरीला विचारतो. आणि मी अशा कमी लायकीच्या माणसांकडनं पैसे घ्यायलाच नको होते, 15-20 हजार रुपयांसाठी त्यांनी इतका तमाशा केला असं तो बोलतो. ते ऐकून आसावरी त्याला ज्यांनी एका शब्दावर तुला इतके पैसे काढून दिले त्यांची लायकी नाही असं कसं सोहम बोलू शकतो असं विचारते. आणि अजून किती खोटं बोलणार आणि अजून किती दिवस असं लहान बबड्याहून राहणार आहेस असं देखील विचारते. आणि ज्या अभिजित राजेंना तो घराबाहेर काढू पाहत होता त्यांच्याकडून पैसे घेताना काहीच वाटलं नाही का असं विचारल्यावर सोहम तिला त्याने अभिजित राजेंकडून आता उधार घेतले असून नंतर तो परत करणार आहे असं म्हणतो. तेव्हा आसावरीला तिने इतके दिवस सोहमला बबड्या म्हणत सांभाळून घेतलं ही तिची चूक लक्षात येते आणि यापुढे तो तिच्यासाठी बबड्या नसून फक्त सोहम असेल असं म्हणते. बाहेर आसावरी सोहम सोबत पैसे घ्यायला गेलेली हे तिने लपवलं असल्याने अभिजित राजे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतात. तेव्हा आसावरी त्यांची माफी मागते आणि शुभ्राचं काय ठरवलं आहेस असं राजे विचारतात. तेव्हा आसावरी तिच्या मुलामुळे शुभ्राला त्रास नको म्हणून तिला तिच्या घरी जायला सांगते. मात्र शुभ्रा आणि अभिजित राजे दोघेही आसावरीला एकटीला सोडून कुठे जाणार नसल्याचं सांगतात. मालिकेच्या आगामी भागात शुभ्रा आणि आसावरी संध्याकाळी अभिज किचन मध्ये जेवायला जायचा प्लॅन करतात. तेव्हा सोहमचं जेवण बनवून फ्रीज मध्ये ठेवलं आहे असं आसावरी शुभ्राकडून सोहमला सांगायला सांगते. संध्याकाळी जेवायला बसल्यावर पुरणपोळी बघून आसावरीला सोहमची आठवण येते आणि कठोर तर वागायचंय पण आईचं मन आहे तर काय करू असं ती अभिजित राजांना विचारते. आसावरीने सोहमशी बोलणं बंद केलं हे बघून तरी सोहम आता नीट वागायला सुरुवात करेल का, आसावरी आता सोहमशी खरंच कठोर वागणार आहे का हे सगळं बघण्यासाठी पहा अग्गबाई सासूबाई सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.